नमस्कार, येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पंढरपूर तालुक्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचाराची घटना घडली असून नराधमाने वस्तीवर कुणी नसल्याचा गैरफायदा घेत आणि घरात महिलाही एकटी असल्याने घराचा दरवाजा लावून या महिलेवर अत्याचार केलाय. या घटनेनंतर महिलेने थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पंढरपूर नजीक असणाऱ्या गावामधील शेतातील वस्तीवर राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या घरात कुणी नसल्याचे पाहून नराधम आरोपी श्रीराम पांडुरंग शिंगाडे वय 34 राहणार ईश्वर वठार याने या महिलेच्या घरात घुसला आणि दाराची कडी लावून सदरच्या महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तिला जीवे मारण्याचा दम देऊन हा नराधम निघून गेला आहे. सदरच्या महिलेने स्वतःवर घडलेला प्रसंग घरातील लोकांना सांगून थेट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरीश हुंबे यांनी सविस्तर चर्चा करून अन्यायाबाबत महिलेला न्याय देण्यासाठी तात्काळ कारवाईसाठी पोलिसाचे एक पथक आरोपीला पकडण्यासाठी पाठवले. वास्तविक नराधम आरोपी श्रीराम शिंगाडे हा गावातील लिंगपिसाट नराधम असल्याचे बोलले जाते. त्यांनी यापूर्वी देखील काही महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या आहेत, मात्र या महिलांनी घाबरून फिर्यादी दिल्या नसल्याचे बोलले जाते. काही वेळातच श्रीराम शिंगाडे या नराधम आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणले आणि त्याची चौकशी करून त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर राऊत करत आहेत.